तुम्ही जे म्हणता यांच्यावर ईडी आहे किंवा यांच्यावर अनेक आरोप निर्माण झाले, याचं उत्तर मी देण्यापेक्षा हे खुद्द मुख्यमंत्री देतील किंवा त्यांचे पक्षाचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. तर या सामाजिक संघटनाचाच जन्म झालेला आहे, पण उद्या अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी आणि ह्यातून उद्या ती राजकीय पक्षसुद्धा जर झाला तर के मी नाही म्हणू शकत नाही. पण आज ह्या मिनिटाला हे स्वराज्य संघटना हे प्रामुख्याने सामाजिक संघटना असेल, ज्या गोरगरीब यांच्यावर जर अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी हे स्वराज्य असणार. महाराज, आज मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला, जवळपास 40 दिवस जावे लागले या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यासाठी, काय एकंदरीत आपली प्रतिक्रिया? मागच्या सरकारने सुद्धा 1 महिना घेतला होता, महाविकास आघाडीने या सरकारने सुद्धा 30-35 दिवस काय 40 दिवस घेतले असतील. आज ज्वलंत प्रश्न आहेत महाराष्ट्रात, हे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी हे अगोदरच होणं गरजेचं होतं. असो, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही त्वरित जे सामान्य माणसाचे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जे दिवस तुमचे वाया गेलेले आहेत ते भरून काढावेत अशी माझी त्यांना विनंती राहील. मावळ्यांना काय आव्हान करणार? नाही, मावळ्यांना माझं आव्हान हेच आहे की आपण एक वेगळंपण, एक नाविन्यपूर्वक आपण हे स्वराज्याच्या माध्यमातून पुढं जायचं आहे. बाकीचा राजकारणी प्रस्थापित माणूस कसं राजकारण करतो त्याच्यापेक्षा आपण शिवाजी महाराजांचा आचार विचार, शाहू महाराजांचा आचार विचार, फुले आंबेडकरांचा विचार घेऊन आपण कशा पद्धतीने आपण संघटित होऊ आणि अन्यायाच्या विरोधात लढा कसा उभा करू स्वराज्याच्या माध्यमातून, हेच मी मावळ्यांना सांगू इच्छितो. जे शिवाजी महाराजांनी क्रांती घडवली होती, परिवर्तन घडवलं होतं, त्यांचाच आदर्श घेऊन सामान्य माणसांना जे विस्थापित आहेत या लोकांना स्वराज्याच्या माध्यमातून हे ताकद देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम इथं होता. स्वराज्याचा लोगो हे आज डिक्लेअर करायचा होता आणि उद्या जिथं अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी स्वराज्यात ज्या ज्या ठिकाणी कानाकोपऱ्यात जिथं विषय असेल त्या ठिकाणी स्वराज्य हे तिथं पोचणार. स्वतः संभाजी छत्रपती तिथं पोचणार आहेत आणि ह्यातलं एकच मंत्र आहे की जे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं हे स्वराज्य निर्माण करत असताना त्यावेळी प्रस्थापित लोकांना घेतलं नाही, पण आपल्या मावळ्यांना ताकद दिली, आपल्या शेतकऱ्यांना ताकद दिली, शिवारात गेले आणि सांगितलं तुम्ही तलवार ही हातात घ्या, त्यावेळी तलवारची गरज होती आणि म्हणून त्यांनी ते स्वराज्य निर्माण केलं. आता विषय असा आहे की त्यांचाच आपण आदर्श घेऊन की जे विस्थापित लोक आहेत, जे सामान्य लोक आहेत, ज्यांच्यावर अन्याय होत आहे या अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी स्वराज्य संघटना हे कटिबद्ध असेल. राज्य संघटना आपण म्हणताय सामाजिक, अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या नावावर ईडीचे घोटाळे आलेले आहेत, असले सगळे आरोप असलेल्या लोकांना मंत्री दिले पद देण्यात आले आहेत, आपण कशा पद्धतीने बघता सगळ्या? आता स्वराज्य हे सामाजिक या दृष्टीकोन चालू आहे, पण आज एकदमच मला ते राजकीय या गोष्टी बोलायच्या आहेत, पण याचं उत्तर मुख्यमंत्रीच देऊ शकतील. याचं उत्तर जर तुम्ही जे म्हणता यांच्यावर ईडी आहे किंवा यांच्यावर अनेक आरोप निर्माण झाले याचं उत्तर मी देण्यापेक्षा हे खुद्द मुख्यमंत्री देतील किंवा त्यांचे पक्षाचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कुठेतरी मार्गी लागला असं दिसतंय, मात्र मराठा आरक्षण आहे, मुस्लिम आरक्षण, ते आरक्षण जे आहे ते आणखी प्रलंबित आहे. ज्या ईडब्ल्यूएस पण मराठा समाजाचं आहे ते काढून घेण्यात आले? नाही नाही, ईडब्ल्यूएस हे मराठा समाजाचं काही काढून घेतलं नाही आहे, तो एका थोड्या विषय विद्यार्थ्यांच्या पुरतं आहे. ईडब्ल्यूएस हे सगळ्यांना जे लो पॉवर्टी लाईन आहेत त्यांना सगळ्यांना ते आरक्षण मिळणार आहे. मी आज 15-20 वर्ष आरक्षण जे शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं 1902 बहुजन समाजाला, अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठा समाजाचा समावेश होता, मी वेळोवेळी हा प्रश्न उभा केलेला आहे की कशा पद्धतीनं आपल्याला हे आरक्षण मिळू शकते. त्याच्यासाठी लढा उभा केला 15 वर्ष, परवा आमरण उपोषण केलं, आमरण उपोषण ह्याच्यासाठीच केलं की ज्या गोष्टी तुमच्या हातातल्या आहेत त्या गोष्टी पहिल्या तुम्ही त्वरित सोडा. म्हणजे मूलभूत सुविधा आहेत, सारथी असेल, अन्ना सापडेल महामंडळ असेल, मुलांच्या नियुक्त्या असतील, जे गोष्टी त्यांनी शब्द दिल्या अजूनही ते शब्द काय त्यांनी पाळला नाही, 30% गोष्टी दिल्यात. त्यावेळी स्वतः एकनाथ शिंदे आले होते, त्यावेळी ते मुख्यमंत्री नव्हते पण आता ते मुख्यमंत्री आहेत. पूर्वीच्या सरकारने सुद्धा आरक्षण दिलं होतं, त्यावेळी देवेंद्र फडणवीस होते, त्यांनी आता ह्याच्यात लक्ष घालावं आणि या सगळ्यांच्या प्रश्न मार्गी लावावेत आणि टिकणारं आरक्षण द्यावं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.